नमस्कार, मी शुभ मुगले तुमचं मनापासून स्वागत करतो तुमच्या या युट्यूब चॅनलमध्ये। महाराष्ट्र लोकसेवा आयोग यामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये पीएसआय नियुक्त स्थानी झालेले राहुल दादा वराडकर आपल्या सोबत आहे। सर, तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। सर, माझा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की तुमची जी सुरुवात होती किंवा तुमची लाईफस्टाईल आणि सोबत राहुल पासून तर पीएसआय पर्यंतचा संघर्ष काय आहे? सुरुवातीला बारावी झाल्यानंतर ठरवलं काय करायचं। त्यावेळेस 2009-10 मध्ये डीएडचा खूप फेल होता, त्याच्यामुळे मी सुद्धा बाकी मुलांसारखं डीएडला ऍडमिशन घेतली आणि त्या डीएड झाल्यानंतर नोकरी सहज मिळून जायची। पण 2012 नंतर काय झालं का, शिक्षक भरतीवर पूर्णपणे गव्हर्नमेंट जॉब भरती आली, त्याच्यामुळे मग माझा एक तो पर्याय बंद झाला। त्याच्यामुळे मी नंतर ग्रॅज्युएशन केलं, मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला व त्याच्यामधून परीक्षा देत गेलो व आज माझी परीक्षेतून पीएसआय पदी निवड झाली याचा आम्हाला आनंद वाटतो। तर सर, तुमची ही संघर्षमय लाईफ कशी राहिली? म्हणजे तुमच्या जीवनात ज्या अडचणी आल्या, अडचणी निर्माण सुद्धा झाल्या असेल छोट्या मोठ्या ज्या पण आहे, त्याच्याबद्दल सांगा तुला। लाईफ म्हणली तर अडचणी येतच राहतात प्रत्येकाला, आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणीचा सामना करावाच लागतो। त्याच्यामुळे अडचणीला पराभव न मानता त्याच्यावर तुम्ही मात केली किंवा अडचणीचं भांडवल न करता तर त्याच्यावर तुम्ही उपाय शोधले आणि समोर जर वाटचाल केली तर तुम्हाला नक्कीच त्याच्यातून मार्ग सापडतो, तुम्ही आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकता। तर सर, तुम्ही आयडल तुमच्या जीवनातील कोणाला जास्त प्राधान्य देता किंवा मानता की त्यामुळे तुम्ही घडले असे? माझ्या जीवनातील आयडल म्हटलं तर माझे आई वडील माझ्यासाठी सर्व काही आहे, त्यांच्यामुळेच मी आज जो काही आहे त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच आणि परिश्रमामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे। तर सर, तुमचे कोणी असे मित्र किंवा मित्र जे तुमची मित्रमंडळी आहे तर त्यांना तुम्ही काय सांगाल किंवा काय संदेश द्याल? आपण जेव्हा या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतो हा मार्ग जो आहे तो अवघड नक्कीच आहे पण मुश्किल असा नाही, म्हणजे आपण याला क्रॅक करू शकतो व आपण पुढे जाऊ शकतो। पण या मार्गात आपल्याला बऱ्याच अडचणी येत असतात, त्याच्यावर मात करून जर आपण आपल्याला आधी ठरवलं पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे, कोणती परीक्षा द्यायची, त्यानुसार आपला वाटचाल आपण चालू ठेवली पाहिजे। मग तसा अभ्यास जर आपण केला त्यानुसार तर आपल्याला यश नक्कीच मिळते। तर सर, तुम्हाला अपयश आला असेल हो जीवनामध्ये, तरी कितीदा आला आहे असं? आता मी पीएसआय मध्ये माझी थर्ड अटेम्प्ट आहे पीएसआय ना, थर्ड अटेम्प्ट। पहिल्या अटेम्प्ट मध्ये मी प्री नापास झालेलो। अच्छा। हा, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये प्री पास झालो पण मेन्सला नापास झालो। अच्छा। आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये प्री पास झालो, मेन्स पास झालो आणि ग्राउंड सुद्धा चांगल्या प्रकारे क्लिअर केलं आणि पोस्ट मिळाली। तर सर, यामागे जसं एक डिसिप्लिन असतं, म्हणजे सगळ्या कामासाठी डिसिप्लिन आवश्यक आहे, आपला फोकस डिसिप्लिन आपण कशा पद्धतीने ठेवला पाहिजे? बरोबर, आपण ह्या क्षेत्रात जेव्हा येतो तर आपल्याला काही गोष्टीवर मर्यादा स्वतःहून घालाव्या लागतात, कारण आपण जेव्हा अभ्यास जर पाहिला परीक्षेचा तर आपल्याला कमीत कमी 10 तास तरी अभ्यास दिवसातून 10 तास द्यावा लागते, 10 तास अभ्यास आपल्याला करावाच लागतो। कारण सिलेबस एवढा मोठा आहे की तुम्हाला 2-4 तासामध्ये तुम्ही काहीच करून घेऊ शकणार, त्याच्यामुळे मी कमीत कमी 10 तास म्हणतो, तुम्ही जास्त पण करू शकता। त्याच्यामुळे तुमच्या बाकी गोष्टीवर साहजिकच आहे मर्यादा येणार, सोशल मीडिया झालं किंवा मित्रासोबत फिरणं झालं त्याच्यावर आपोआपच मर्यादा येणार। त्याच्यामुळे स्वतःला तुम्ही असं शिस्तबद्ध शिस्त घालून दिली पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे आणि जे उरलेला टाइम आहे त्याच्यात तुम्ही आपलं काही फिरायला जाऊ शकता, खेळू शकता, त्या गोष्टी तर आपल्या करायला लागणार आहे। पण आधी अभ्यासाचा जो वेळ आहे तो तुम्ही पूर्ण अभ्यासाला दिला पाहिजे, तरच तुमचं जे अभ्यासाचं एवढं स्वरूप आहे मोठं ते तुम्हाला कव्हर करत। सर, तुम्हाला ही जिद्द कुठून निर्माण झाली की आपल्याला हे एक स्थान प्राप्त करायचं आहे, काही झालं तरी चालेल? हो, मी जेव्हा अभ्यास सुरू केला 15 मध्ये अभ्यास चालू केला तर 14 मध्येच माझे 1-2 मित्र असे स्पर्धा परीक्षेची निवड झालेली होती। एक मित्र होता मनोज वासाडे, त्याची सुद्धा पीएसआय पदी निवड झाली होती। हो, मी त्याला थोडं भेटलो आणि विचारलं परीक्षेचं स्वरूप कसं असते काय असते, त्यांनी मला सर्व सांगितलं, मग मी मग ठरवलं का आता आपण अभ्यास करायचा, काही झालं तरी
याच्यातून पोस्ट मिळवायची. नंतर अभ्यास करत गेलो, यश मिळत गेलो, अपयशात गेलो, तेव्हा एक कॉन्फिडन्स निर्माण झाला का आता आपल्याला इथून काही ना काहीतरी मिळणार आहे, मी स्वतःवर एवढा विश्वास आला होता. तर सर कधी कधी आपण बघतो की कोणी म्हणतं की मला पोलीस भरती जायची, बरोबर, कोणी म्हणते मला आर्मीत जायचं. तुमचं असं कधी होतं का की हे नाही तर हे नाही तर हे, असं कधी झालं आहे का तुमच्या? नाही, तसं व्हायचं कारण म्हणजे पोलीस आर्मीसाठी एक तर खूप कमी वय असते, 21 पर्यंतच वय असते आर्मीच्या भरतीसाठी. म्हणजे 21 नंतर जर आपण अटेम्प्ट केलं तर नाही तर नाही, त्याच्यामुळे आर्मीचं माझं वय तर ते निघूनच गेलं होतं. त्याच्यामुळे पोलीस भरती म्हणजे ते ग्राउंडमुळे मी नको म्हणलो, कारण ग्राउंड थोडं हार्ड असते. त्याच्यामुळे मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला, म्हणजे स्पेशल पीएसआय साठी मी अभ्यास नाही केला, कंबाईन एक्झाम होती पीएसआयची, आपलं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कंबाईन, त्याच्यामध्ये 3 परीक्षा असतात, त्याच्यामध्ये प्री त्यांची एकच होती, त्याच्यामधलं एक पीएसआय आहे, त्याच्यामध्ये एक एसटी आहे आणि एक एओसू आहे. त्याच्यामधून मी पीएसआयला क्वालिफाय झालो मेनसाठी, मग मी पीएसआयचा मेनचा अभ्यास करून पीएसआय पोस्ट मिळवली. तर सर जसं आता खूप सारे मुलं असतात की अटेम्प्ट केल्यानंतर सुद्धा म्हणतात की आता नाही होणार, खूप झालं, आता मला नाही, मला इंटरेस्टच नाही, असे म्हणून खूप माघार घेतात, असे तुमचे मित्र आहे का कोणी की तुम्हाला पाहून आज त्यांना गर्व वाटते की मी जर केलं असतं तर आज जमलं असतं असं काही? हो, बरेच मित्र आहे माझ्या लायब्ररीतले, मी वनीलाच अभ्यास केलेला आहे, त्याच्यामुळे बरेच मित्र आहे का राहुल लागला म्हणजे आपण सुद्धा लागू शकतो, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास एक आलेला आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा त्या दृष्टीने वाटतात. सर सगळ्यात जास्त आपल्याला लक्ष कुठे द्यावं लागते, फिजिकल कडे की थिअरी कडे? नाही, फिजिकल म्हणजे आधी तुम्हाला थिअरी कडे लक्ष द्यावं लागेल, कारण तुमची प्री जर निघली नाही तर तुम्ही समोरचा टप्पा तुम्ही समोर जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट आहे की तुम्ही प्री कडे खूप लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यानंतर पुढचा टप्पा मेन्स मुख्य परीक्षा, त्याच्याकडे तुम्ही सुद्धा तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. हे दोन जर तुम्ही क्लिअर झाले तर मग तुमचा ग्राउंडचा टप्पा येतो आणि इंटरव्ह्यू, मग ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. अच्छा, तिथं पण आपल्याला इंटरव्ह्यू देणं गरजेचं आहे, त्यासाठी कॉन्फिडन्स, बरोबर, सर्व गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. तर जसे तुमचे आई वडील शेतकरी आहे, तर ही फार मोठी गोष्ट आहे, शेतकरी आहे सुद्धा आणि तुम्ही पीएसआय आता झाले, तर त्यांना कसं फील झालं ज्यावेळेस तुम्हाला माहीत झालं किंवा माझी निवड झाली आहे, किंवा आई वडिलांना कसं वाटलं त्यावेळेस, म्हणजे तो आनंद त्यांना प्रचंड आनंद झाला होता. मी स्वतः पाहिलं, त्यानंतर ही जेव्हा प्रोसेस चालू होती त्यांनी खूप आशेनं माझ्याकडे म्हणजे ह्या सर्व प्रोसेसवर लक्ष ठेवून होती का कुठपर्यंत आलं काय, त्यांना सर्व माहित होतं आणि मी आधीच सुद्धा त्यांना सांगितलं होतं माझं सिलेक्शन जवळजवळ होणारच आहे, त्याच्यामुळे त्यांच्या एक चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. मी एक निगेटिव्ह प्रश्न सुद्धा विचारतो तुम्हाला, आय एम सॉरी त्यासाठी, पण आवश्यक सुद्धा आहे. जसं आपण प्रयत्न करत आहोत तर कोणी आपल्याला डिमोटिवेट करतो, जसं तू नाही करू शकत राहुल असू दे, नाही करू शकत तू असं, म्हणजे खूप म्हणतात ना की नाही करू शकत, अरे असू दे, तर त्या लोकांसाठी तुमचं काय म्हणणं आहे? नाही, पहिले तर आपण त्या लोकांकडे लक्षच नाही दिलं पाहिजे, कारण माझ्यासोबत सुद्धा असे बरेच प्रसंग आले, खूप सारे. जसं आपण खेड्यावर राहतो तर साहजिक आहे आपण जेव्हा रोज वणी लॉकडाऊन करतो, अच्छा, म्हणजे गावातल्या लोकांची मेंटॅलिटी, म्हणजे तू विचारच आहे सहज तुम्ही कुठे चाललेली लायब्ररीत अभ्यास करता, पहिला अशी विचारायची, मग एक वर्षानंतर अशी विचारायची अभ्यास करत आहे पण झालं नाही का, म्हणजे मग मी त्या लोकांकडे लक्ष दिलं सोडून दिलं, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातून काहीच फायदा नाही, उलट आपलं नुकसान आहे त्याच्यामध्ये, कारण ते आपल्याला विचारणार लागलं नाही का लागलं नाही का, आपण त्यांना काय उत्तर द्यायचं त्यांना त्याच्यातलं काही कळतच नाही, त्याच्यामुळे त्या लोकांकडे पूर्ण दुर्लक्ष आपण करायचं, आपली जो योग्य मार्ग आहे तो मार्ग आपल्याला जात आहे. अशा तुमच्या जीवनामध्ये असे खूप भरपूर लोक आले असेल, खूप त्रास झाला असेल, त्रास तर होणार असेल, प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक मुलाला हा त्रास होतो असं मला वाटते, कारण त्यांचे नातेवाईक समजा किंवा गावातील मंडळी हे त्यांना विचारत असतात, एवढा 25 वर्ष झाला 30 वर्ष झाला तरी अभ्यासच करताय, अशी लोकांची मानसिकता आहे, त्याच्यामुळे हे लोकांकडून प्रश्न येत असतात. तुमच्या रिलेटिव्ह मध्ये वगैरे असं कधी झालं आहे का की तुम्ही कुठे गेले आहे गावाला वगैरे त्यांच्या, तर तुम्हाला म्हटलंय त्यांनी? त्याला शक्यतो माझ्यासोबत झालं नाही, कारण मी शक्यतो असं कोणत्याही प्रोग्रामला जायचो टाळायचो, कारण मला ह्या गोष्टीचा अनुभव बाकी मित्रांकडून आलेला होता किंवा असं तुला असं होऊ शकेल तुला, त्याच्यामुळे मी 3-4 वर्षाच्या काळात कुठल्याच
फंक्शनला म्हणजे कुठल्याच कार्यक्रमाला फारसं गेलो नाही, खूप जर जवळच दरच गेलो. त्याच्यामुळे मी ह्या मानसिक तिच्या लोकांपासून थोडं दूर राहण्याचा प्रयत्न केला. सर, जसं फिजिकल आणि थेरिओटिकल हे दोन्ही जे आहे ते मजबूत पाहिजे, बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला कोणी सजेस्ट केलं किंवा तुमची हेल्प कोणी केली? मीन्स आपल्याला परीक्षेचा अभ्यास तर आपल्याला स्वतःलाच करायचा, म्हणजे स्वतः स्ट्रॅटर्जी म्हणून आपण स्वतःचा अभ्यास आपल्याला स्वतः करावा लागतो. त्याच्यानंतर मी ग्राउंड साठी आपले दिलीप मालेकर सर त्यांच्याकडे जॉईन झालो. पोलीस आर्मीचे पण मुली होते ग्राउंड साठी तेव्हा, आणि मी आणि माझा एक मित्र होता प्रभू रेंगोलो, पण दुर्दैवाने त्याचं सिलेक्शन झालं नाही. आणि मी आणि प्रभू दोघे मालेकर सरकडे फिजिकल करत होतो. आणि इंटरव्ह्यूसाठी वैभव ठाकरे, ज्ञानदास स्पर्धा परीक्षाचे संचालक, त्यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन लागलं. कारण आता त्यांच्यावर खूप चांगली ओटी होती लायब्ररी द्यायची, त्यांनी आम्हाला इंटरव्ह्यू साठी खूप मदत केली. आणि सर, तुमच्या जीवनातील असा एक क्षण सांगा की ज्यावेळेस तुम्हाला भरपूर आनंद झाला, की असा की म्हणजे काय सांगावं त्याबद्दल. जेव्हा माझं सिलेक्शन म्हणजे रिझल्ट प्रोसेस मध्ये होता, अच्छा, त्याच्या आदल्या दिवशी समज होत उद्या रिझल्ट लागणार आहे. हा, तर त्यावेळेस असं त्या दिवशी रात्रभर खरं तर झोप लागली नाही, पूर्ण रात्रभर झोपले नाही. हा, हे उद्या कसं होणार हे सतत आपल्या म्हणजे शक्यता होती आपला रिझल्ट येणार हे तर माहिती होतं, पण जोपर्यंत तुमचं लिस्ट मध्ये नाव येत नाही तोपर्यंत तुम्ही तेवढे कॉन्फिडन्ट नसता. आदल्या दिवशी मी खूप विचार करत होतो, बराच वेळ झोपलो नव्हतो. मग दुसऱ्या दिवशी रिझल्ट लागल्यावर मग खूप आनंद झाला. म्हणजे 10 तास रोज अभ्यासाला दिला आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे असं वाटत होतं आपल्याला ना की उद्या रिझल्ट काय येईल काय येईल. हो, नाही हो, एमपीएससी म्हटलं थोडस म्हणजे जोपर्यंत तुम्ही लिस्ट मध्ये नाव येत नाही सांगू शकत नाही. किती मुलं निवडल्या जातील या पीएसआयच्या परीक्षेमधून? ही माझी 2018 भरती 387 जागा होती याच्यामध्ये, आणि जवळपास 1500 मुलं ग्राउंडला क्वालिफाय झाले होते. 1500 सर, फिजिकल साठी तुमचं काही स्पेशल डायट होतं? हो, स्पेशल डायट होतं. तर ते डायट चार्ट वगैरे कुणी तयार केला काही सांगू शकतो? आम्ही काही दिवस पुणेला होतो, म्हणजे तिथले मित्र वगैरे तिथे पुणेला प्रॅक्टिस करायचे ग्राउंडवर, त्यांनी मला डायट प्लॅन सांगितला होता काय म्हणते वगैरे, रनिंग वगैरे झाल्यावर काय झालं पाहिजे, ओट्स वगैरे आणि आपलं चने वगैरे सर्व मी डायट पाळून फळ वगैरे जास्त खाल्ले. म्हणजे टायमिंग सगळा टायमिंगचा खेळ, म्हणजे आपलं शरीर जर झोपासलं आपण बरोबर तर आपण हे अटेंड करू शकतो, नक्कीच होईल. सर, आज तुम्हाला हे पद मिळालं तर तुम्हाला आनंद तर खूपच असेल, बरोबर, आणि तसे तुमच्या मित्रांना तुमच्या फॅमिलींना, बरोबर की नाही. तर तुम्हाला हे पद मिळालं आहे आता, तर याची ट्रेनिंग कशा पद्धतीने होते काही तुम्ही सांगू शकता? त्याची नाशिकला ट्रेनिंग असते 11 महिन्याची. अच्छा, अजून आम्हाला ट्रेनिंग साठी ऑर्डर यायची आहे, म्हणजे आता मित्राकडून वगैरे माहिती आहे काय असते ट्रेनिंग, ग्राउंड असते, क्लासेस असते दिवस अशा प्रकारची ट्रेनिंग. त्याचा शेड्यूल किती असतो? 3 महिने? 11 महिने. म्हणजे टोटल 11 महिने तुम्हाला द्यावं लागतं, त्यामध्ये तुम्हाला सगळं काही फिजिकल आणि कायद्याचं ज्ञान आहे आपल्याला ते सर्व शिकवत. तर सर, माझा शेवटचा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की जे मुलं खचून जातात त्यांच्या जीवनामध्ये खूप सारे असे क्षण येतात की त्यावेळेस त्यांनी नाही करू शकत काही गोष्टी, म्हणजे तो स्वतःला म्हणजे एक्सक्यूज खूप येतात त्यांच्या जीवनात की यामुळे मी नाही करत आहोत, त्यामुळे नाही करत आहोत, असं तसं. तर ते खचून न जाता त्यांनी समोर कसं गेलं पाहिजे याबद्दल थोडं आमच्या व्ह्युअर्सला सांगा सर. जे मुलं आता खूप वर्षापासून अभ्यास करत आहे, म्हणजे 3-4 वर्ष झाले सुद्धा झाली तरी सुद्धा त्यांना यश आलं नाही, अशा मुलांना माझं स्पेशली सांगणं आहे की तुम्ही आता पराभवांना खसून जाऊ नका. पराभव म्हणजे संकट नाही, त्याच्यावर तुम्ही नक्की मात करा. आपलं कुठं चुकत आहे हे बघा आणि आपली वाटचाल चालू ठेवा. हे स्पर्धा परीक्षा म्हणून का अडथळे येत राहणार, त्याच्यामुळे एक परीक्षा नापास झालं तर खचून न जाता आणखी जोमाने अभ्यास आपण करायला पाहिजे. माझ्या बाबतीत मी नेहमी करायचो, एका परीक्षेत नापास झालं तुम्हाला आणखी जोमाने अभ्यास करायचो. अपयश म्हणजे काय, तर आपल्याला स्वतः सुधार करायची एक संधी आहे असं मी मानतो, व त्यानुसार आपण वाटचाल केली पाहिजे. व लाईफमध्ये आपल्या अडचणी येतच राहतात, त्या अडचणीवर मात करून आपण जर योग्य दिशेने पावलं टाकली तर आपल्याला यश नक्कीच मिळते.
आपण भेट घेतली आहे पीएसआय राहुल वरारकर यांची. खूप सुंदरमय पद्धतीने त्यांनी आपल्याला संबोधन केलं, समजून सांगितलं, आणि जे विद्यार्थी खचून जातात त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पण खूप असं त्यांनी सांगितलेलं आहे समजवून की त्यांच्या जीवनात सुद्धा असे काही उतार चढाव आलेले आहे आणि त्याला सुद्धा त्यांनी तोंड दिलं आहे आणि आज ते पीएसआय पदी नियुक्त झालेले आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरपूर शेअर करा. तर धन्यवाद.